महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केल्याचे ऑडिओ क्लिप चांगलेच व्हायरल झालेले आहे. हे सरकार आमचं नसून शिवसेनेचं आहे. या वक्तव्यावर राजकारणामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. कारण मी काय आज मंत्रिमंडळात नाही आहे. कारण आमचं सरकार पण नाही आहे, शिवसेनेचं सरकार आहे. मी शिफारस करेन, आता आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे होईल असं मला वाटत नाही, पण मी आपली शिफारस करेन. नाही सर, पण निधी उपलब्ध आहे ना आपल्या आयुक्ताकडे, त्यांनी ट्रान्सफर केला. निधी सगळा परत घेतलाय. हो, कोरोनाच्या लढाईमध्ये सगळ्यांनी निधी घेतलाय, नव्याने निर्णय घ्यावा लागेल. असं आहे का? पण सर परिस्थिती फार बिकट आहे लोकांची. काही काय करणार सर? चार लोकांनी आत्महत्या केल्या सर. मी शिफारस करतो म्हणून सांगितलं मी आता. हो ठीक आहे, चालेल सर. मंत्रिमंडळात नाही किंवा कुठे सरकार आमचं नाही, पण सर आज तुमचं एक नाव आहे आणि काँग्रेस कमिटी म्हणून मी शिफारस करेन सर. भविष्यामध्ये तुम्हाला चांगली संधी आहे. बघू आता काय, लोकांनी नाही दिली संधी व्हायला. हो नाही सर, ह्यावेळेस काय आता नाही, पुढे पुढे बोलू. ठीक आहे, ओके ओके, थँक्यू.